नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशाल दादा पाटील यांना जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते रात्री उशिरा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विशाल दादा पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, दोन्ही मुली यांच्यासह निवडणूक प्रतिनिधी गजानन साळुंखे, सुरेश निकम, संजय कुलकर्णी, उदय बरगाले आदी उपस्थित होते. सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल दादा पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय कका पाटील यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. विशाल पाटील यांना 5,71,666 मते मिळाली. मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली. त्यानंतर विजयी उमेदवार विशालदत्ता पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.